अचानकपणे गाडीला आग लागल्याचे पाहून गाडीतील प्रवाशी पटकन बाहेर पडल्याने आणि त्याचवेळी गाडीने पूर्णपणे पेट घेतल्याने गाडीतील प्रवाशांचे जीव बचावल्याची घटना पनवेलजवळ मुंबई पुणे लेनवर घडली आहे. हर्ष ईश्वरी प्रसाद कश्यप वय 20 वर्षे हा आपल्या ताब्यातील क्रूज कार क्रमांक MH 43 AJ 3192 दोन महिला आणि 3 पुरुष असे मित्रमंडळींसह मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेने चालवत घेऊन जात असताना त्याच्या कारच्या पुढील बोनटमधून धूर आणि आग येत असल्याचे जाणवल्याने त्याने कार ताबडतोब रोडच्या साईडला रेलिंगजवळ थांबवून कारमधील मित्रमंडळींसह खाली उतरली असता काही वेळातच कारने पेट घेतल्याने सदर ठिकाणाहून IRB पेट्रोलिंग वाहन जात असताना त्यांनी ताबडतोब देवदूत फायर ब्रिगेडच्या सहाय्याने सदर जळीत कारची आग विझवली आणि कारमधील प्रवासी यांना दुसऱ्या खासगी कारने सुरक्षित ठिकाणी रवाना करून आगीत पेटलेली अपघातग्रस्त वाहन IRB क्रेनच्या सहाय्याने रोडच्या शोल्डर लाईनला पलीकडे ठेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केलेली आहे. सदर अपघाताच्या ठिकाणी IRB स्टाफ, IRB रुग्णवाहिका स्टाफसह फायर ब्रिगेड मोबाईल स्टाफ हजर होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.